पुरा जना स्वागत असं आयचे सेशन आमचं सेशन सूर्य पशी फूड जी एस बी भक्त वृंदाचे पुरा कोण वॉलंटियर्स असा लेड बाय व्रजगोपी माताजी गोपाल प्रभु प्रभू माधव प्रभू ज्योतिगिनी माताजी विजय गोविंद प्रभू धर्मराज प्रभू पुरा फॅमिलीज आणि राधाकुंड प्रभू कोण आम इंस्पायर करू कंच्या रितीने हेल्प करू केदनाय तयार असतात आणि पुरान फॅमिली हे प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मार चलता असा ती आणि एव्हरी संडे हे सत्संग प्रोग्राम जाऊच तशी आणि आम्ही आणि तू भाग घेऊन त्यांचा एक विषय देवाल विषय ऐकुचे आणि सत्संगा भाग घेऊ तसं अवकाश करून देतात पुराजना धन्यवाद सेशन सुरू करचे पुढे प्रार्थना आयचे आणि तीन सेशन श्रीपाद मध्वाचार्या दिव्य चरित्रा वैरी उलोवचे असं सो आम्ही प्रार्थना कोरिया की तंगिल्ता दिव्य चरित्र आहे विश्वम का आइकॉन आम्ही पावन जाऊया अंतज देवाला मागून घेऊ ओम अज्ञानतिमिरान्दस्य ज्ञानांजन शलाघय चक्षुर्मितमिना तस्मै श्री गुरुवे नमः नमो विष्णुपाकाय कृष्णप्रिष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने नमस्ते सरस्वती देवे कौरवाणी प्रचारिने निर्विशेष शून्यवादी पाश्चात देशतारिने हे कृष्ण सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांता नमो सुते तप्त कांचन गौरांगी राधे वृषभानु सुते देवी प्रणमामी हरिप्रिय जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासाधी गौर भक्त वृंद हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हम आता हैं सेशन डिस्कस करचे श्रीमान नारायण पंडिताचार्य बरेलेले मध्व विजय म्हणून असं आणि मध्वाचार्यले पुरा लीला तू बरले अस त्यांनी श्रीमान त्रिविक्रमाचार्य पंडित तांगे सुपुत्र जिल्ली आणि श्रीमान त्रिविक्रमा पंडिताचार्य तांनी त्यांनी मध्वाचार्याला डायरेक्ट शिष्य जिली सो आम्ही तांगे बरेले ते सुमध्व विजय म्हटा ती मध्व विजय वै ती त्या पुस्तका दखून आम्ही हे श्रीपाद मध्वाचार्य पुरा पाच टाइम पळवचे असे सांगितलं सा। सर की मस्त देवी न पुराजनान प्रार्थना केलेल ते कि पुरा अज्ञान भरले नस देवा तू कोणाकपुणी पेटो का भक्ती लुप्तजप्त अस कोणीपुणी कोणाकपुणी पेटोका मत्स्य सकार भारत भारत वर्षाच्या ऋषीगणानं देवतान प्रार्थन केले निमित्त मध्वाचार्याला अवतार झालो म्हणून अस त्यावेळी माताजी सांगल्या म्हणके त्यांनी वायू देवालय अवतार वायुलय म्हणाली वायुदेव हनुमान जाऊन येलो रामायणातून भीमसेन जाऊन येलो महाभारतात आणि तशींची भक्ती, कर तु. तु भक्ती स्थापन करच्या कलियुगातून मध्वाचार्य जाऊन आणि तू काही संशय ना की मध्वाचार्या अवतार घेऊन ताने ते भक्तीचे स्थापन करून ते सिद्धांत तत्ववाद सिद्धांत द्वैतवाद सिद्धांत ते स्थापन केलेले त्याच्या निमित्ताची ते एक भक्तीची संस्कृती सगळे भारत वर्षान जे ते हरिदास वर्य म्हणजे पूरी हरिरासाहाल म्हणून ते संस्कृती असं ताजे न आलेले आणि पुरा वैष्णव संप्रदाय मेन पळले तातुल मुख्य जिले मध्व संप्रदाय म्हणून चैतन्य महाप्रभूना देवाला अवतार घेतलेले त्या मध्व ब्रह्म मध्व संप्रदाय म्हणतात तावळ ज्योतिनी माताजीन ते एक भजन सांगीन पडला तात पूरा ते परंपरा म्हणजे ते परंपरागत जाऊन आशिले ते मध्वाचार्यानं तंतु जना पुरा जनाले मेन गुरु तन्नीची वैष्णव आमची म्हणून सांगीता गलातून आम्ही इतर दोन मठ काशी मठ आणि गोकर्ण मठ आणि मध्व संप्रदाय दोक असी आणि अष्टमठ सगळे साउथ कॅनडान तू केरळात तू पुराकडे तांगे इन्फ्लुएंस अस वैष्णव रे ते आम्ही पुरा डिटेलान आणि नेक्स्ट तीन सेशन तू उलो या म्हणून So, एक प्रकारारी पुरा देवी देवता ऋषी गणांनी प्रार्थना केले लेक्कारी वायुदेवानं तो ताणे अवतार घेतलेला आहे म्हणून सांगित फुड्याची आम्ही प्रार्थन करूया तीन पंथावर रिपीट करता आम्ही मध्वाचार्याला प्रार्थन करुया ह्यावेळी नारायण पंडित आचार्यानं बरे प्रथमो हनुमान नाम द्वितीयो भीम एव च पूर्ण प्रद्य तृतीयस्तु भगवत कार्य साधक प्रथमो हनुमन नाम द्वितीयो भीम एव च प्रज्ञ तृतीयस्तु कार्य साधक का। प्रथमो हनुमन नाम भीम च पूर्ण प्रज्ञ तृतीयस्तु कार्य साधक का। म्हणजे सूर्य हनुमंताल अवतार घेऊन आईलो दोन्ही पण भीमाला अवतार घेऊन आईलो आणि तिन्ही पूर्ण प्रज्ञ म्हणजे ते मध्वाचार्याला नाम प्रज्ञ तीर्थही म्हणतात आनंद तीर्थ म्हणतात तांकाेला अवतार घेऊन येईल स्वामी आम्ही प्रार्थना करुया की तांगे दिव्य जाऊन अशी लीला आम्ही ऐकून जाऊ तशी आशीर्वाद मागून घेऊया द्वापर युगातू वायुदेव भीमसेन जाऊन येईल महाभारत आम्ही पळ येत आणि पुरा हनुमंतां कशी रामायणात सेव केलेला असं भीमसेन महाभारतन कृष्णाला सेव केलेलो असशे आम्ही का की पुरा दोन्ही काव्यांत देवान रामायणला अवतार जाऊन यो कृष्णाला अवतार जाऊन घेऊन येऊ वायुदेवान दोन्ही टाइम अवतार घेऊन त्या चांग रुपारी देवाल सेव केलेलो अस तशी जी आत्ता अपास कलियुगांतु भक्तीपथ अपास त्याचे समसंस्थापन जाऊन चांग रुपार कशी कलियुगान देवाल सेव करचे दाखोच के मध्वाचार्यान जन्म घेतलेला तांतू काही संशय ना मध्वविजयान सांगिल अस की हंगेले मध्वाचार्याल तसेची कृष्णाल भक्त असत ती म्हण तांतू आणि प्रधान एक भक्त तंतु सांगेत आणि देवालय मध्वाचार्यालय मध्वाचार्य दिव्य लिला ऐकू का कसा आलाय की आम्ही आम मस्तजना आम्ही कोण पुरा आमगेल समाज अंतर्स्थिती पण पुरा जना मधवाचार्याल विषय गोत अश्या पुरो तुम्ही उडुपीन देवसनाक वे वचून अश्या पुरो कृष्ण मठा आम्ही आमची गल कोणी कृष्णा मठा वचनातील कोणी नाती खंडिता पुराजना दर्शन घेतलतील नस आणि थंय गेल्यारी खंडिता आमका मध्वाचार्याला ते दिव्य लिहिला आणि त्यांनी कसं कसं केलं म्हणून कळता झाल्यारी गोत असल्या रे बाई आम्ही आपास अपास ऐकू का कसा आलं की आपापास ऐकताना कृपाचे तंगेले दयेचे पात्र जावचे साध्य असं सो प्रार्थना पुन्हा करुया की आम्ही कृपा दृष्टीचे आणि दयेच पात्र जेवता म्हणून हे केदना ऐकतार आबल्यारी खंडित मध्वाचार्याले हे लील ऐकतार आबल्यारी खंडित हृदयाक शुद्धीकरण जातले आणि केंदना ऐकताना पुन्हा पुन्हा कसं की एक नवे मन गेलं म्हणजे जगतले काही संशय ना मध्वाचार्यन तत्ववाद द्वैत सिद्धांत हे केलेले कस की त्या टायमारी आजी मुखासून थोडे जेव्हा पहिला असले त्या टायमारी सुरे अशी असले की एक प्रकार ब्राह्मण ते एक प्रकार पशु पशु यज्ञ केले निमित्त ते बंद बुद्ध अवतार झालेलो आणि ते बुद्ध अवतारात ते नास्तिकता आशिले त्या काढच्या खातीर ईश्वरान जन्म घेतले शंकराचार्य जाऊन आणि त्यांनी अद्वैतवाद घालणे आणि बुद्धिझम एक प्रकार पडेल आणि भारत वर्षात समाप्त करून शंकराचार्य जाल्यार ते अद्वैतवाद समाप्त करून पुनः भक्ति स्थापन करचे क मध्वाचार्यानं अवतरित जाल्ले म्हणून सांगितलं असत दोन डेट्स असत ती इलेव्हन नाईन्टी नाईन ए म्हणतात ती ट्वेल्व थर्टी एट ए म्हणतात ती ए डी मग खंडित पाजक क्षेत्र म्हणून एक आठ किलोमीटर दूर असत जागो अं उडपी दोघून तापसूल ना, नाव मध्य गेह भट्ट आशिले आणि औसूल नाव वेदवती आशिले आणि त्यांची एक आशिल्ली आशिली तिचे नाव कल्याणी देवी आणि आता मी पळले हे वैष्णव सिद्धांत हे पुरा वैष्णव जेव्हा त्यांची फॉलो करतात कसले की मध्वाचार्यन हे स्थापन केलेले की जीवात्मा देवालोची देवालाची अंश जाऊन असता आणि तो सदैव देवालो सेवक जाऊन असता सांगली चैतन्य महाप्रभु ने मागी त्यांचं सांगचे असं जीवे स्वरूप होय कृष्ण दास म्हणून म्हणजे आमगेले नित्य नित्यस्वरूप की आम्ही देवाल दास जाऊन असतात इम आणि मधवाचार्य लय मध्वाचार्य नवतार घेतील म्हणाली भगवद्गीतांत देवान सांगते अस एवं परंपरा प्राप्तम इम इमं राज महता योगो नष्टो समय म्हण ते परंपरागत जाऊन येऊचे ज्ञान असतं पडले ते लुप्त जाता सकालेन म्हता म्हणजे कालाज प्रभाव ते ज्ञान लुप्त जाता योगो नष्टो पर्यंत आणि ते ज्ञान राबून वरन त्या देव देवाल भक्त आणि पुन्हा पुन्हा जाऊन भूमिरी अवतरित जत्ता असता ती त्या अपास परंपरा स्थापन करच्याक आणि ते देवाल दिव्य जाऊन अशिले गीतांतू भागवत मंत ते ताजे भाष्य बरोवून देऊन ताजी कसन ते एक निज स्वरूपात त्याची कसन अर्थ अस्त पण ते आमक जना सांगच्या खातिर आमक मन अवश्य कशी खात ते एक सांगून देतात आणि तक्तशील जन ते सुलभ पुरा जना कशी कळचे त्या ल सांगता ती आता मध्वाचार्यान द्वैत सिद्धांत करतरीगेल तू कितले की सकट स्वामी अष्टमठ जातरी आणि आमक पुरा जेव्हा गोत अस सा, स्पेशली साऊथ केंद्रा देखून कोण कोण गोत अस कन्नड गोतस अस आणि गोत कनकदास पुरंदरदास दास या पुरा मध्वाचार्य द्वैत संप्रदायात तो कुनू आई हरिदास वर्य आणि ह्यांनी पुरा सुलभ रीते सामान्य जेवण अशी जे सुलभ कन्नड लँग्वेज आरी त्या टाइम अस त्या एरिया त्यांची लँग्वेज अस सुलभ भाषे री त्या देवाल होड होड विषय अस त्या त्यांनी चांग रूपारी पुरा जेव्हा सांगून दिलेलं असं सो त्यांनी पुरा जे नाक मध्वाचार्यालय एक विशेष जन कृपा असं म्हणून सांगू सांगू काही संशय ना आणि भारतांत श्री पुरापशी ऐश्वर्यवान जाऊन अशी राज्य म्हणाली विजयनगर कृष्णदेवराय म्हणून तुम्ही पुरा जनाना ऐकून अशा पुरव कृष्णदेवरायला गुरु वशील म्हणाली व्यासराय तीर्थ त्यांनी मधुपरंपरेंतु वशील येतील आणि त्या कृष्णदेव राया वडारीशी त्या भक्ति संस्कृती ते हरिदास जनाक ते अं जना तांके एक एक मान स्थान दिवचे त्या रायन सूर केलेले व्यास व्यासदेव राय तीर्थान सांगल्या व्यासराय तीर्थान सांगल्या मनकेची कृष्णदेव राय राज्य एक असकार पळ येत की एक रायान होम्यान आणि व्यास व्यास व्यासराय तीर्थाल तस आचार्यान सांगल्या मनके राज्य चल समृद्ध जत्ता ती पुरा रीतेरी आध्यात्मिक दृष्टी भौतिक रीतेरी ते राज्य समृद्ध जत्ता म्हणून सांगितलं आता मध्वाचार्यान

त्यांनी सांगले म्हणके वायू हनुमान भीमालया उतार आणि मध्यगेह भट्ट म्हणजे अशी तां आपोस नाव आशिल ते मध्य म्हणजे दोन घरा मध्ये घरात घरा मध्य मध्यगेह भट्ट तशी आशिल ते आणि त्यांनी मध्य भट्ट आणि तांगेली धर्मपत्नी वेदवती हांनी पयोव्रत केलेले असं बार वर्षां खातिर म्हणून देवालय देवाल, देवाल मागू नी एक सुपुत्र जावका का कोण देवाल होड रीते सेव करतलो म्हणून आणि बार वर्षा खाति त्यांनी खाली आहे आणि दूध आशिल्ली ते पयोव्रत म्हणजे तशींची बार वर्षा खातिर ती तपस्या केला पयोव्रताचे उल्लेख भागवत मातू येत अदिती आणि कश्यपान केले हे पयोव्रत ताजे निमित्त ता तंगेले तंगेल संसा, तंगेले संसार तंगेले और बामन देवान अवतार घेतिलो अदितील आणि कश्यप आदितील गर्भा दुखून येऊन सो त्या प्रकार आम्ही पळोव येत की हे पयोव्रत करता ती बारा वर्षां खातिर मध्यह भट आणि धर्मपत्नी वेद श्रीमती वेदवती आणि ताजी निमित्त तांगेले गर्भांतू मध्वाचार्याला मध्वाचार्याला अवतार जाता म्हणून सांगितलं सो एक प्रकार त्या मयारी आणि पयोव्रत एक कोर्शी मात्र नाही सांगितले म्हणजे हे क्षेत्र म्हणजे रुडपी दखून एक आठ नऊ किलोमीटर दूर असते जे मध्य गेह भट दिवसाक एवरी डे चुक्कनाशी केून चमकून येऊन अनंतेश्वर देवाला दर्शन घेऊन त्यांनी प्रार्थना करून तांगे कसं ते ता अनुष्ठान करून आपण गडकड वगता सांग चुक्कनासी बार वर्ष त्यांनी डेली पाजक क्षेत्र दखोन अनंश्वर देवस्थानाक आईल असं म्हणून सांगिल असं मधव विजयंत किती कंटी त्यांनी चमकून अशी तुम्ही पळ चुक्क नाशी त्यांनी देवस्थान द्यावस्थान ऐकता म्हणून सांगितले एक पंथा दोग मध्यगेह भट्ट आणि वेदवती ते अनंतेश्वर द्यावस्थाना भायरी असताना एक एक ब्राह्मण ब्राम्हण अस तो ब्राह्मण म्हणजे मुख ब्राह्मण ब्राम्हण के उलय ना म्हणजे सांड दकोन काही उलय डेफ एन डम म्हणतात पण उल्चे आहे ना ऐकना तो ब्राह्मण अनंतेश्वर देवस्थान आयद्राशी ध्वजस्तंभारी चोणवतके आणि वैर चोणवतके धड धड कोण वैर चोणवतके आणि पुराजन पडयतात कि म्हणजे पुराजन गे, गुरु असतो म्हणजे तो मुख ब्राह्मण म्हणून हो कसं करता सभा ध्वजस्तंभावरी चोणू म्हणून आणि ध्वजस्तंभावहीर चोणू घट्टी घट्टी होड आवाज आरी पुराजन सांगत पुराजन ऐकायती पुराजनाक आश्चर्य जातके मुख ब्राह्मण कशी उल्लैला बा म्हणून जन्मल आणि आजी कशी उल्लैल तो म्हणून आणि तां ध्वजस्तंभार राबू तो मुखब्राम्हण काय पुराजन ऐक आती आत्ता स्वल्प काळान एक होड व्यक्ती आमे आंगे, मध्ये जन्म घ्यायचे अस आणि हे सगळे शास्त्राक कशी मिसइंटप्रेट झाला पडलाय अद्वैतवादा निमित्त त्याचे अनुवाद रिंगड रुपार पडलाय त्या सम एक कुद स्वयं स्वयम अवतार घेता आणि तो येऊन ते स्थापन करतो तत्ववाद भक्तिवादाचे की देव म्हणल्यार सगुण म्हणून निर्गुण नाही सगुणची म्हणून आणि हे आता स्वल्पकाळ वायुदेवा अवतार घेऊचे अशी सांगून तो लोचे देवचे जे हे एक विशेष घटन कडेन पुराकडे पुराक जेना कळता सगळी एक विशेष शिल म्हणून मुख ब्राह्मण ध्वजस्तंभा स्तंभा वय चोळ न्हू असं ताणे एक अनाऊन्समेंट केले आणि पुराजन ऐकले हे अनाऊन्समेंट करताना ते तोगुची मध्य गेह भट्ट आणि तांची धर्मपत्नी वेदवती ऐकता आशिल्ली के आणि तांक हृदयांतू तांक दिसत के तांगेले तांगेलो सुपुत्र म्हणून ब्राह्मणान सांगील विषय म्हणून तांक मनांतू तशी एक प्रकार एक भावना येता म्हणून सांगील असं आणि तांक सांग ते अनाऊन्समेंट जल्स येतात तांकां कशी कसं एक मन आण तू हृदय आण तेत्ता की कसं की हे देवाल विशेष कृपा आमगेल वयर जगता असं हे भटमामान ते आतां ब्राह्मणान सांगिल्ले तो विशय तो आमगेल कतेरची आनी तो आमगेलो सुपुत्र हो, तो वायुदेव जावन येत्ता असं म्हूण तांगेले एक मन आण तू येत्ता त्या टायम समयारी म्हूण सांगील अस तशींची मुखार सोनू ते तांगे ते अनाऊन्समेंट जाल्ले मणकेची तांगेले घडकडे जल्म जाता नाम वासुदेव म्हणून कृष्णा वासुदेव म्हणून दवरता ती भारी चंद छंद काही चडू पळच्याक पुरा भारी खुशी जाता म्हणून सांगिल अस आणि ताणे स्वल्प सल, काळ नंतर जल कची भारी खुशी जाता आणि अनंतेश्वर देवस्थाना येऊन मध्ये गेट पाय पडता म्हणून त्या टायमार म्हणल्या त्या अनंतेश्वर देवस्थान तू शैव येतले वैष्णव येत शैव ता शिवलिंग शिवाल म्हणून प्रार्थना करताशिली की आणि वैष्णव परशुराम म्हणू विष्णूची म्हणू ताका अनंतश्वर प्रार्थना करतात म्हणून असतो सांगील आणि तशींची चार डाख सूर्यपंता कची अनंश्वराला येऊन दर्शन सूर्यपंत घरा दुखून बाहेर पडतात पड त्या सूर्यपंता घरा दुखून बाहेर पडस ताकची मध्यगेय भट्ट आणि अ वेदवती पुरा ते पाष्रात गावांतून मस्त न सक संबंधी असत पुरा पुन घेऊन क्षेत्र अनंतश्वर हे सांचेडू वासुदेवाक घेऊन येतात सांगिल आणि भारी छान रूपात त्या दिवस अनंतेश्वर देवस्थान सेव करता ती आणि पुराजन प्रसाद घेतात प्रार्थना करतात की हे तुगेल दयेना या चरडू झालेलं नसत म्हणून सगळ्या फॅमिली सेलिब्रेट करता त्या दिवस एक चांग रुपार जाऊ म्हणून आणि जावं न्हू मागीर रात्री आपमकून वतना काळोख जात आणि त्या ते ते टायमार काळखां दोकून तशी लाईट ना न्हू काळका दकून चमकून वतना एक होड एक भूत प्रेत म्हणतात पण तशी थं काळकांत येत गी आणि ते मस्त जन त्यांनी ओट्टू चमकून येतो कोणाल की आंगा भितरी, तो भूत प्रेत न्हू तें न अंगा आंगा भितर, तो भूत गेला ताका आवेश येत गे म्हणजे आम्ही सांगतात पळला तर भूत भितर वचणू एक तो आवेश आरेस्ता आणि कसन कसन सांगू सूर करता आणि मस्त कोपार असत की हा तुम्ही पुराजना मारता सुराजना मारता पण तस त्या मनुष्य उल्लोचे सांगते म्हणजे तागेल भितर तो भूत गेला ना मात हे सान डाक वासुदेवा पळेल सीता तो थंड जात काय आणि सांगत काय कुडले की हे चरड तुमगे लोट अस म्हणून आज तुम्ही पुराजन वांचून वरली ती म्हणजे आज हा तुम पुराजना मारता, मारता शिलो म्हणून आणि तो सांगता काही मनुष्य म्हणजे कोण भूतू त्या मनशा भीतर दखून सांगता काही हा शंभर वर्षा किंवा चढ दको न रान तू भूत जोवता अस तू हे मका चारदा वासुदेवाल दर्शन झाल्या निमित्त मकाल ते भूत जाऊन आशिले हे भूताल शरीरा दखोन मची मुक्ती मेळटले म्हणू त्या शरीरात कोण मुक्त झाले पुराजना दिसत काही आणि तो पुराजना आशीर्वाद देऊन लुप्त जगता म्हणून सांगितलं असं तो सांज चढ वस्तानाची पुरा जेना घरा जेना आणि त्या गांतूर जेना कळता की कसं की विशेष चढू म्हणून साधारण मटाच नाही म्हणजे भूत वैताक पळून पायम पळून थंड कोण चमकलो आणि त्या भूताक वय चारडाल दर्शन घेतील मात्रानाची ताका आ, मुक्ती मेळ्ळी म्हणून सांगितलं असं तशी जी मस्त सकट सन सांस भारी ऐकल्या भारी खुशी बाळपण असलं असं मध्वाचार्य तसले की त्यांनी भीमाल वय अवतारू हनुमंताल वय अवतारू वायुदेवाला अवतारू सो ती शक्ती आशिली सो त्यांनी भीमसेन कशी आशिली हनुमान कशी असे ते गुण दाखता ती एक पर्यंत सहान चू असताना म्हणजे खाली ते घोड कोण चमकूचे सूर करतात स्वल्प एक तीन चार महिन्यान क्रॉल कोण घोड कोण चमकतात पडला तशी त्यांना एक पण ता मध्यह भटणी तागेल आऊस आउ, सांगेली बाहेर वत आणि बहिणी सांगते कल्याणी देवी का की तू चारडा पडलाय आम्ही बाहेर ती म्हणून त्यात ना गट्टी गट्टी रोडच्या सूर करते घट्टी गट्टी रोडच्या सूर करतो ना ही हक्क कशाने कोणी देऊ कानाव आहे म्हणून बहिणी तांगेल बहिणी खैकी वतता त्यांना अपास येतात ते तो चरडू ना के घरा भीतरी खाई चमकला खाई चमकला म्हणून गोत ना के सोदिता के सोधितात की मागे पडलेल्या री मक्षी ते गाय आणि गाय आणि बैल थे असतात पण मक्षी म्हणजे पुढे कालान पुराल गडकडे गाय आणि घरा मक्षीची थं ते ती एक सांज गोशाला थं वचून ओ सांगून चोडू वासुदेव थं थं घोड कोरून थं बसला आणि पुढे कालात ते गडकडे कस करताना त्या बैला घालचे घट्टशील वस्तू म्हणजे स्पेशली तुमगे गडकडे तुम्ही ऐकून असे पुरा कुलता सार म्हणतात पण ते कुलता सार पिऊचे आणि तो कर्ल कुळीत अस पण ते बैला घालचे शिलो तसं नाही दोन बालदी कुळीत शिलो ते बैला खाऊचे का दोन एक बैला खातीर आणि तसे दोन बा दोन बालदी कुळी तू ते दोन बैला खातीर दवड आणि वासुदेव वा सांचर्ड असताना त्यानं दोन होड बारली कुळीत खाल्लो एकल्यानं खाल्लो खाऊन दाखवलो म्हणून सांगितलं असं आपास येताना तागेला औसुक वेदवतीक इतले पण ती भयंग काय काही साधारण चार स्वल्प खाल्ल्यारी कुळी तू त्यामुळे तीन चार महिने चढू स्वल्प कुळीत वय तर डायजेशन जात की म्हणजे अशी नाही मध्वाचार्य म्हणजे सां वासुदेवा रू, चढा रुपार असताना बैलान खाऊचे की ना चढ कुळ तू दोन बाल दी त्यावे खाऊन दाखल सांगिले असं आणि तां काही नाही कष्ट ना हसता सान सांचेडू रुपारी त्या प्रकारात त्यांनी मी पळ येत की त्यांनी सांगेल ते भीमसेना नाही आम्ही पुरा महाभारतात का ऐकूचे त्यांनी मस्त खावचे म्हणून तशी त्यांनी सांग तीन महिन्याचे चरडू असतानाची दोन बाल दिकोळीत कोण दाखवलेला आहे सांगितलं तशी जी मागे एक पण तशी लिहिलं जप्त की त्यांनी अपास पाच सहा महिन्याच्या आयुरीची अपास काही मिळणार काही पुरा घरा भरी मागशी पुरा पळतात काही मागे पाचक क्षेत्रात पुरा घडकडाई वचून वासुदेव आणि मध्य भट्ट आणि पुराच्या वचून सांगतात की चळ दुखाई असा बाकी चळ दुखाई असा बाय मिळना मू कसं झाले कसं दिवस सगळं सगळ सगळ शोधी ना काही मागिरी सल्प काळ नंतर सांजवाळची समयरी म्हणजे गोधुळी लग्न म्हणतात सांजवाळची समयारी त्या पुरा गाय अपास येतात पण गाय बैल खिंचकी एक बैलाय बाल धोरण चेडू मा डोकवून येत असे म्हणजे सगळो दिवस त्या बैलाल बाल दोन खै ख भोवता आशिल्लो वासुदेव म्हणून सांगितले सकाळ डकोन ते ते सांजवाळ्या बैला माक्षी गुंतशील बाल दोरून आणि भारी हसून हसून खुशेर के म्हणजे भारी खुशी झाली सगळे एक क्षेत्रात टूर कोरून आयला म्हणजे जेल्लो बैला माक्षी धोरण सो त्या प्रकाराने त्यांना ऐकले पुराजना एक बैलाल माशी बाल धोरण सगळो दिवस आशिल्लो चरडू म्हणाऱ साधारण मता भारी शक्तिशाली जाऊन असेल चडू म्हणून आम्ही पळू येत असलपुरा का नाही येत पळू येत आम्ही अ मध्वाचार्य सान असताना वासुदेव म्हणून अनेक पंथ आता चमकूच्या सिकली मात त्यांनी एक चमकूच्या सिकून एक सल्प जन झाले एक, एक दोन दोन वर्षाचे आयु म्हण लेख येत तुम्ही अप्पा मिळणार ते म्हणू गोत ना ते आपण पुराकडे आपास करतात गांतुल जन म्हणजे सांजवाळ जाल्यारी आता खी मेळणी कस झाले वत्तात पुराकडे मागीर कोण की एक मेसेज येत खे सांजवाळ येताना की एक सांचेडू अनंतेश्वर देवस्थान आशिल् म्हणून मध्य गेह वट धावून धावून वता सांगिल अस आणि थंय वचून वासु वासुदेव जावन सांग चेडू भारी एक शांत रूपारी अनंतेश्वर देवस्थान तू प्रार्थना कोण बसला काही मन डोळे बंद करू सं मनात येऊन एकदम सिरियसली म्हणतात पण भारी गंभीर जाऊन दोन वर्षा चढू प्रार्थना करतास की अनंश्वर आले बैसून आणि सल्पे एक उल्लोच्या शिकला मात तो आणि चमकूच्या शिकला मात्र पाजक क्षेत्रात कोणून थं ते अनंश्वर कशी येऊन पावलं बा म्हणून आणि तालुक मध्ये घे भटक निमगेत काही चढा तू अंग कशी येऊन पवलो म्हणून संकोरच्या उठेलेलं ते अनंश्वर दे अनंतेश्वर अनंतेश्वर देवान मला सांगले तू अंगी येऊ का म्हणून त्याच्या वचं केल अशी तागेला बापसू म्हणून सांगिल त्या प्रकारे मध्वाचार्य दिव्य लीला बालपणात पळ येत आणि एक एक पंत हे एक प्रख्यात जाऊन काणी असल्या ही तापसून मध्य घे भट्टान एक लोन घेतील नशील आणि तां लोन घेतली तांकां टायमार तांकां आपास दिवचे जायनाशे इंटरेस्ट आणि ते दिवचे ते दिल्लो लस पडला व्यापारी तो तांगे घरा येऊन येवन काही आणि सांगता काही आज तुम्ही दुड दिनास री ते रिटर्न ते लोन घेतले हा आपास वचचे ना आणि त्या समया ते संस्कार असे आशिल्ले की कोणी घराबाहेर येऊन राबला री भर येऊ का म्हण का म्हणजे अतिथी देवो भव म्हणतात पण तांगे सत्कार करू का तो मध्य घे बट तांगेला प्रार्थन करत की आणि वेदवती तांगे पत्नी वय तांगेला प्रार्थना करत की भितर येऊन बसया ती कसं नाही खावच्या पिऊच्या घे या ती तुमगे कसं नशील आम्ही उल्लोन घेऊया म्हणून तो सांगते काय बाहेर राबून की ना ना घरा भितर ये ना वांगा भायरी राबतो तुमगे घरा भायरी कॅद नाही ते तुम्ही मग दुड्ड वापस देईना ती ते लोन कसं घेते त्या तेवढ ते वापस हा आंगे दोघून वच्चे ना म्हणून आता त्यांनी कोणी खावच्या पिऊच्या वच्चे ना ती मद्ये घे भट्टा खातीर भारी एक कश्टाची एक परिस्थिती जगता म्हळ्यार आयकूच आयकय तयार ना ताका सांगल्यारी कसं आनी आयकना तो भायर राबून आसता म्हणून त्या टायमार वासुदेव आनी भायर येतात आनी तांगेले ते कोण तो व्यापारी आसपा कोणान दूड घेवचो आयलो तागेले हात धोर न्हू ताका सांगतात के मगेलो ती येया ती म्हूण सांण चंद चडान आपोवन व्हरताना ताका ना म्हणू जायना थंय तो घरा मात्शी घेवन वत के ताका आणि घरा मा ते टॅमेरीन ट्री म्हणता चिंचामाचे झाड ताजी लागी घेऊन वत आणि ते तो गुपले चिंचामा बिय अस टॅमेरीन सीड ते थोडे काढून के की हे घे तुगे लोन पुरा जेल्ले तेन्ना ते मनशा व्यापारी दिसत गे ओ चू पडला किती बुद्वंद असलाय म्हणून केल्या म्हणजे जेल् थोडी एक चिंचामा बी घेऊ तागेले हाता घालल्या त्या कसं ना त्याची काही प्रयोजनच नाही मग आता त्या हातात तो पळेलारी त्या पुरा बी अशील पळय ते, ते, ते स्वर्ण मुद्रा जत के पुरा भांगराज कॉइन्स जत्ता ती म्हणून सांगेल असं आणि ता कितले ते लोन घेतील पळय ताजे की ना कितली की चढ ता कापास मिळणार म्हणून सांगेल असं आणि त्या प्रकारात त्या मनशाक त्या व्यापारीक त्या पळोवन इतले खुश जत्ता त्या पळोवन की तो आता

तशींची मुखारी तांकां सान एक स्कुलां घालता ती म्हळ्यार आनी मध्ये घे बट वयता न्ही त्या टायमाची प्रख्यात ब्राह्मणां आशिल्ली तांणी सो तांकां तें ते अक्षर बरोवचे ते पुरो शिकयतात आनी थंय लागीं आशिल्ले थंय गुरुकुलांत तूं सान चेडवां घालचें पडत ते सान चेडवां आशिल्ले तीन साडे तीन वर्सां आसताना थंय घालतात ते आनी तो कुडले पुरो शिकून काडटा म्हूण सांगिल्ले वासुदेव आनी एकदम शार्प मेमरी म्हळ्यार एक पंत ऐकल्या रे नेक्स्ट टाइम ते आपाज रिपीट करता म्हणून पुरा उडगास असता म्हणून सांगितलं आणि एक पंत अशींची अशी सत्संगात कोणके खोड आचार्य येईल त्या टायमार त्या गावांत त्यांना त्यांनी सत्संगात ते प्रवचन करताना मध्य गेबट आणि वेद वेदवती त्यांनी हे वासुदेव चार डाक तांगे आर बसून म्हणजे तो अशी निद्रोन पडला की म्हणजे जाग अस जे निद नी अशी ऐकता असे त्यांनी तो प्रवचन करता अस पडला उलयता उलयता सांगत काय की हा कसं की एक्सप्लेन करताना की हे एक पर्टिक्युलर श्लोक अस तांत देवान सांगचे अस म्हणून श्लोक मग उडगा असे येणार कस ना बा म्हणून अशी तो थिंक म्हणजे मना वरता अशी की त्यांना हो वासुदेवच पडला पायी आर बैसून तागेल मध्य तीन वर्षाचे उलटून अशी पायी आर बैसून निदोन अस आणि त्याच श्लोक सांगत काय पुरा जे आश्चर्य जात काय त्याचं प्रवचन करता कसं तर श्लोक उडगा असे ना असेल पडला व तीन वर्षा सांगून सांगता म्हणून हा वै ह्यांची जी श्लोक का म्हणू चले पुरा जना लेखत की ह्या कश्या बाई तीन वर्षा सांग चार डाक हे श्लोक गोत असो म्हणून आज सभा विशेष चेरडू म्हणून पुराजना मन दिसता म्हणून सांगेल असं आणि अनेक एक पंता ह्यांनी घरा भितरीची मध्य घे भटान केतने पारायण करचे आशिले पारायण करता करता त्यांनी एक पंधरा करता आशिली ती त्यांनी वासुदेव लागी बैसून ऐकता आशिल के त्यांनी तो ताके बाप सुसांग के तू चुकला ना तू दोन श्लोक मध्येच सांग नी ह्या श्लोक मध्ये आशिले तू विसरल सांगचे आहे का म्हणून मागीर पडलेल्या वय तो चुकील वय म्हणजे मध्य घे भटा दिसत की हो हा खा हाव सांगता केतना ऐकत आशिलो आणि पुरा कळला व्या पण त्या प्रकारारी बापसून चुकून पडताना त्या श्लोका दखून कळलेले असा म्हणून सांगील असा आणि पाच वर्सांनी उपनयनम जाता मुंजी जाता आणि त्या गुरुकुलांत घालता ती म्हणून विंगड विंगड शास्त्रा खाति आणि पाच वर्ष वर्स, वर्स मध्येची एक वर्ष भीत त्यांनी वासुदेव पुरा नमुने शास्त्र पुरा शिकून करता म्हणून सांगिल असा इनफॅक्ट गुरुकुला क्लास जातात पडला त्यांनी हॅकड तक्कड म्हणल्या रे हनुमत हनुमंत भीम तस नव हॅकड तक्कड धावता के म्हणा हनुम, बस एक जाग्यावर बस शेनाक आहे आणि एक एक पण त्यात खेळताना ते पाजक शेतात सर्व गुड डे असं ती माउंटनच एक गुड डेअर दोघांना अनेक गुड डेअर बाई हनुमंता म्हणजे जंप मारून दाखवेल ना ते पुरा चर्डुवांक आणि ह्यांनी तागेल तागेल ओट क्लासमेट ते गुरुकुलान पूरा जे आश्चर्य जावचे शिलके म्हणजे तांगेल ते हनुमंता त्यांनी अवतार म्हणून ते दाखवच्या खातीर कितली की पण त्यांनी तांगे क्लासमेट दाखवला की एक गुड तो दोन अनेक गुड डेअर जंप मारते पाजे के क्षेत्रांचे सो त्या प्रकारात गेले लील आशिली आणि एक एक पण त्या कोण शिकत आशिले गुरुकुलांत त्यांना दिसत आशिले की आगेल मन अस की ना शिकचे तू त्या एक पण त्या तांगे गुरु नापयल की हा तू कस शिकेला त्या हां पळता अस तू क्लासा बैसे नशिल वयते वते वचून झाडार बसता आशिल आणि कसं की करता आशिल तू ऐकला की हा सांगेल वय 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 वासुदेवा सांगते की भट्टी तो मास्टर की फट्टी मार नका तू ऐक नाशील पळे ना 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 ऐकत आशील तू कसं सांगील सांग म्हणून त्यांना वासुदेव कसं सांगील असेल त्या सांगत काही मुकावेल कसं शिकवचे असेल त्यावेळी सांगत काही आणि मास्टर कसं गोत नाशील तो वेळ विषय वे सांगत काही आणि त्याच्या नंतर तो मास्टर तर केदने निंबूच्या वचना म्हणून सांगील असत म्हणजे एक प्रकार कसं निघेल पुरा गोत असेल मध्वाचार्यानं ते सान प्रायरीची पाच वर्षा बालक असतानाची दाखल सा, सांगितलं सा। तशींची सान असतानाची एक पंधरा सर्व असताना एक सान लाकूड दंड अशी घेत काही आणि मध्य गे भट मद, भट तांगेला बापसू लत्रा येऊन राबत के अशी दंड घेऊन भोवतास की सांचेडू पाच वर्षाची त्यांना तांगेला आनू मध्य गे भट तां निमगित के कसं एक संन्यासी म्हण ते भोवता असं म्हणून दंड घेऊन कस मना वासुदेव असुदेव दंड घेऊन अशी तशी तण्णा सांगता ते वैष्णव सिद्धांत पुनर्स्थापना करता आणि श्री हरी विष्णूची सर्वोत्तम म्हणू हे सिद्धांत सगळे जगात फास प्रसिद्ध जाऊ का तशी प्रचार करता म्हणून सांगता का मध्ये घे बघता काही आता कलिगायला चढा आता हे असल पु देवाल भक्ती करचे आणि भारी कष्ट कोणाक इंट्रेस्ट नाट सांगता गे आता ह्या कालान तू धर्म स्थापन करचे भक्ती स्थापन करचे इतले इम्पॉसिबल म्हणजे साध्य ना अशी साध्य ना की हाताशिल दंड तू आता मात ते कोण झाड जातलं जायना न म्हणजे ते ड्राई अशील स्टिक सुकून गेलेली बड्डी ती ती सुकून गेलेली बड्डी तू मातेन इतपुर तांतूक कोण झाड जातल तशींची कलयुगात तू धर्माक संस्थापन करचे साध्य ना की श्री हरी विष्णू सर्वोत्तम म्हणून ते साध्य ना सांगता का तेना तू सांच वासुदेव तो हातान तशील ती बड्डी ते मातेन पुरत काही आणि तंतु थोडे उद्दा घालत गे आणि दोळे एद्रकची

तशींची मुखारसून एक त्यांनी अशी अन, अनंतेश्वर दखून देवस्थाना दखून येतानाची एक होड सरप थं क्षेत्राचे मुखार एक एक सानिक गुड्ड ते दुर्गा देवस्थान असा थंयची माक्षी दोखोन एक होड सरप येत सरपंट नाग राक्षस तागे राक्ष मणिमन ता, मणीमन तो महाभारता टायमार दखून आशिल्लो असूर के म्हणजे तो मणीमण म्हणून मुखार म्हणून सांगितलं असं आणि मार्च्या येत काय आयल मार्च्या तांणी ते खाली पायाच्या अंगुष्टाने त्या मणीम मागत्या रे पाय दू त्यांनी पंत एक पंथ म्हणटात पळय ते अशी तस्तून सोडतात आनी ते मस्तून सोडलेले जाग्यारी आजी काय पाजक क्षेत्रान तूं ते मध्वाचार्य सहान असताना ते मणीमान राक्षसा जाग्यार जाग्या मारव त्या फातारी तांगेलें चिन्ह आसता न्के पाजे क्षेत्रांत तूं दर्शन घेव येता म्हूण सांगिल्ल आनीक एका बाली लायकू का म्हळ्यार तांगेलें एक पण आता खंयी दिसना खंय अ अप्पास तेन्ना तांगेलो हांव सु वेदवती सुदितास खंय हे वासुदेवा हे वासुदेवा खंय आस खंयी असो म्हण आनी खंय की धूर चेडू वावट खेळचे चमकली न्ही तांची गुड्डेर धूर धूर म्हळ्यार एक चार पांच किलोमीटर दूर कुठले आम अम्मान अप्पयल नव्या थई दकून जंप मार न सीदा अमाल एद्रा येऊन रोपतात ते म्हणजे आपास तंगेले ते हनुमंताले त्यांले ते गुण तिने दाखलेले म्हणून सांगचे असे उल्लेख येतो अशी एक मोहक लील अस तशींची एक प्रकार ते गुरुकुला जल सिताक मुकावे खातीर त्या टायमचे त्या एरियात अच्युत प्रेक्षक म्हणून ते होड गुरु आशिल्ली स्वामी आशिल्ची तंगेले अंडर शिकच्या खातीर तांगेले आन मध्य हे भट्ट तंगेले एडमिशन करता अच्युत प्रेक्षक तंगेल्या मठान तू तां शिक्षा खातीर ते शंकरचार्य मठ हा देखून एक ती एक ब्रांच ते संस्था तंगेले त्या मठात तू आणि शिक्षक वी म्हणून सांगिन असते आणि पाच वर्ष बार वर्षाचे बारा एक सात वर्षा कतेर तांणी अच्युत प्रेक्षक स्वाम्याले अंडर पुरा शिकता ती म्हणून सांगिन असता आणि एक समय अशी येता बार वर्षाच प्राय असा वासुदेव आणि येऊन तंगेल्या अन्नाक अम्मा सांगता घे मध्यबट आणि वेदवती का की आमक मख संन्यास घेऊ का बारा वर्सां प्राय ये संन्यास घेऊ का म्हणून सांगलीस इथं आमक शॉक जाता म्हणजे भारी दुःख जाता दोघ जणांक बाप सुख आणि सुख आणि हा सर एकदम रोडच्या सूर करता के, आणि दगजन सांगतात की आम्ही कितले वर्ष तपस्या कोण तू जल आणि आता तू बारा वर्षा प्रायर तू सन्यास घेता म्हणून म्हणतात पण एकदम हार्ट ब्रोकन एकदम भारी मनान दुःख रोडचे सूर करतात जुन सांगील ती अवस्था पडेल सीता परिस्थिती पडेल सीता वासुदेव सांगता काय ना, ना सोन तुमका तुमक आणि सुपुत्र जाऊ त्या ओट्टू असता त्यात तर पुढे सोन वाच येत म्हणून त्यात नाही मध्य गेपट सांगते की अनेक एक पुत्र जल्ल्यावर वे हा तुक सोन म्हणून असो म्हणून अनेक पंथ हवे सांगतात की तुमगेल एक सुपुत्र जत्तल आपास आणि तो तुमगेल चांग रूपात तुम पळतलो त्यात ताजे खातीर जल्ल सिद्धा का हांव संन्यास घेता म्हणून आणि पळवचे आहे पास किती सांगल्यारी रे ऐक ना म्हण सिद्धा अशी मध्य घे भट कस करतो म्हणा सीधा तागे पाय पडत के पुताले म्हणजे म्हणतात पण दंडवर शाष्टांग वंदन करून तागे पाय धरत के सोड वचू ना करे पुता संन्यास घेऊ नका म्हणून त्यांना वासुदेव हसतात ती म्हणून सांगेल असं पळवून त्या कसला एक मंद हास असतो म्हणा रे केदने एक पुताक बापसून पाय धोरची म्हणा रे एक परिस्थितीत काय पूत सन्यासी आशिल ते मात म्हणून म्हणारी चुक्कून मध्य घेहे बटान मधव चे पायन पडली पडली साष्टांग वंदन केले म्हणजे मुखासून युश त्या फ्युचरचे आत्ताच कळले म्हणून म्हणजे बापूस जॉन ताण पाय धरली नव्हे म्हणजे ते सन्यास संन्यास जेवतले ती आत्ताशी ते एक भविष्यवाणी मनकेची म्हणून त्या कळता आणि मध्य गे बट्ट कळटा की बाई अशी ते तशी मुखारस आणि अवतार जाला म्हणारी सगळ्यांची भारत वर्षा उद्धार करच्या खातिर आणि खंडित राबोचे जायच ना म्हणू कळतरी तां सांगता सांगत ऐकना गायबा आणि हांव सांगता का ना ना तुम्हाला सोड संन्यास घेऊचे ना म्हणून लास्टार वासुदेव सांगता का पळ्या संन्यास घेतल्या पळय हा पाजक क्षेत्रात येता आसतलो या एरियान तूं तेन्ना तुमी आयल्यारी हांव तुमकां मेल येत व्हय आमी केन्नाय दर्शन घेवूं येत जाल्यार तुमी म्हाका सन्यास घेवचे सोन आतल्यारी हांव दूर खंय वत्ता वत्तां आनी आपास केन्नाय येना अशी म्हूण सांगतात ताका तुमी म्हाका सन्यास घेवचे म्हळ्यार तांकांय आवसू बापूस आवस बापसूलो आशिर्वाद घेतले शिवाय तांकां सन्यास घेवची ना तांगेल मनांतूय आसा की आवसून आनी बापसून परमिशन दित तरीय हांव सन्यास घेता म्हूण तांणी ना म्हळ्यार खंडीता हांव घेयना म्हूण म्हाका तशी सांगली की की सन्यास घेतल्यार पुणी थंडीत केन्नाय हांव येतलों पाजक्षेत्रांत तोडू पिंटू तेन्ना तुमी मागीर हांव तुमकांय मेळ्ळे तुमी म्हाका मेळ्ळी येता सो केन्नाय आमी मेळटा रब्बी सन्यास घेतल्या न्ही कांय तां तूं आमी मेळचें आनी ना म्हूण सो तशी आयक सिद्दता कशी पुणे कोणताणी आयकता ती म्हूण सांगिल्ल आस आनी दोग जाण हांव बागपूसू ब्लेसिंग्स दिता ती आनी मुखार सोनू तांची अच्युत प्रेक स्वामी ऐद्रा कची सन्यास स्वीकार करता ती म्हूण सन्यास स्वीकार करचे भारी चंद अनंतेश्वर देवस्थान तूं सेरेमनी जगता संन्यास सेरेमनी आनी आणि त्या टायमार तांगे नाव पूर्ण प्रज्ञ तीर्थ म्हणून नाव दवरता ती अच्युत प्रेक्ष स्वामी तांगेले आणि भारी एक छंद म्हणजे ते संन्यास जी सेरमनी पुर कसन कसं ते करचे म्हळ्यार हांव बापसूल श्राद्ध करचे आसता संन्यासी म्हळ्यार पुरा रिलेशन्स ब्रेकअप केले आहे म्हणून आणि अव बाकी सोड जन बाकीसी पाय पडतात सन्यासीला मात सन्यासी पाइम पडचे नागे कळता की सनातन धर्मात तू सान सांग भारी होड म्हणून पाय पडत पाय पडचे ना सन्यासी जलल्या सो त्या एक मधव विजयान सो पूर्ण प्रज्ञ तीर्थ म्हणून जगतात तंगेले आणि पूर्ण प्रज्ञा तीर्था जल्ल सिद्धात आणि गुरु सांगतात अ मका उत्तर भारत व गंगेल दर्शन घेऊ का म्हणून बारा वर्षा त्यांना अच्युत प्रेक्ष स्वामी सांगतात की तू इतली प्रायरी नॉर्थ नॉर्था वचची कितले की महिने लागते त्या टायमा आता म्हणके इतले सां चडू जाऊ न तू थंय ते चमकून वे आणि ह्या वेळे गंगेल दर्शन मुखारीन बद्रीका वय वच चुका म्हणतात त्यांना अच्युत प्रेक्ष स्वाम्याक म्हणजे बारा वर्षा चढू नव्या संन्यासी वै इथले सांप्रायर कसे पेटोचे ना, ना तारी मन असतं की तां गंगेल दर्शन जाव का म्हणून आणि पूर्ण प्रज्ञ तीर्थ तांगेले तांगेल ते इच्छे निमित्ताची त्या जागेरीची त्या जागेरीची गंगे बाहेर येतात म्हणून सांगील असं आणि तंगेन बाहेर आई जागेक मधव सरोवर ती आज उडपा कृष्णा मठाच्या बाहेर सरोवर असं पड मध्व सरोवर ती सहान बार वर्सान सांगितलं इच्छे प्रमाण गंगा देवी थंय दोन उद्भव जलेली म्हणून सांगितलं असं आता थंय ते एक पर्टिक्युलर दिवस ते खंचे दिवस आय नी पण ते बारीक होड सेलिब्रेशन असते उत्सव जत्ता गंगेन प्रकट जलो दिवस ते मध्य सरोवर आज तुम्ही फोटो पळयत हंगा तशींची अं पुरा जेन्ना मागीर अच्युत प्रेक्ष स्वाम्या ओट्टू ते आशिल्ले पुरा तांगे शिश्य जेन्ना त्या दिवसान तूं मागीर थंय वचून स्नान करता ती सांगिल असा आत्ता प्रथा असा अष्टमठाचे पूर्जन स्वाम्यान कृष्णान अ कृष्णाल पूजा करची पश पुढे सरोवर स्न करू मागी तानी पूजे वत्ता प्रथा सो मुखार मुखासून आता संन्यास झाली ती आणि आता तंगेल तंगेल ते लीला आणि प्रारभ जाता म्हणून सांगितलं मुखारसून स्कॉलर्स डिबेट आणि डिफीट करचे मुखार मुखारसून बद्रिका आश्रमात वचे असा वेदव्यासाल दर्शन घेऊ असता हळूहळू लिहिला असं नेक्स्ट टाइम कंटिन्यू करया आता सम अप करच्या खात आपले की कशी त्यांनी आम्ही सुरेश ते श्लोक वा, वाजिले प्रथमो हनुमान हनुमान नाम द्वितीयो भीम एवच पूर्ण प्रद्य तृतीयस्तु भगवत कार्य साधक म्हण दल कार्य साध साधी जाऊच्या खातिरा आणि अवतार घेतले म्हणून आम्ही पळतो सां चरडानं देवाल प्रार्थना आणि केलेल्या निमित्त अवतार चलो मध्यय आम्ही सांगितले की तो मुख ब्राह्मणानं ते भविष्यवाणी केली की चरडू जगतालय म्हणून ते भविष्यवाणी चरोडान केल त्या प्रकाराची तंगेल घडखड्या मध्य घे भट आणि आहे वासु वासुदेव नामक चरडाने जन्म जत्ता आणि आम्ही सांसांगे मस्त सगळे लीला पडलेले कशी त्यांनी भूताक मुक्ती दिली कशी त्यांनी एक प्रकार सां चू ते एक मागशी दोन चमकेले तांगे बाप्सुले लोन आशिले ते कान सोडले कशी सांगणी पुरा तांका श्लोक पुरा तांकाळ पुरा उडगास आशिली एक पंत ऐकाला रे तां उडगास येत असून आणि हे पळले की कशी तांनी सां प्रायरी तांगे लहान सांगून बाप्सू सांगून दिले की त्यांनी संन्यास घेता ती म्हणून तो डू कोणा मध्य गेबी पयोव्रतनी बार वर्षा खातीर पयोव्रत कोण तो वायू अवतार जेलो भक्तीचे भक्ती पथ आणि शास्त्र पुरा ताजी अनुवाद करू त्या भक्तीचे संस्कृती स्थापन करच्या खात अवतार मध्वाचार्यालय तसवाचार्यालय आम्ही उडगास कोण त प्रार्थना करुया की आम्ही विषय सत्संगात सिरीज आज फर्स्ट सेशन झाले आणि मुखार वेल दोन सेशन तू आम्ही कंटिन्यू करुया मुखाव दोन सेशन नंतर ते विजयदशमी येतात दसरा दिवस आणि पुरा जनागो तसं दशरा विजयदशमी रामान रावणा मारलो दिवस विजयदशमी दिवसूची मध्वाचार्याला जन्म जलो सकाळ विजयदशमी मध्वाचार्याला जन्म जल दिवस होय सो त्या प्रकारे आम्ही तीन टाइम सिरीज कंक्लूड करूया कसं नाही कसने नंतर कसं नाही चूक जाऊन असतरी तुम्ही क्षमा पण कर धन्यवाद पुराजना ऐकायला काय तुम्ही कसं नाही कॉमेंट कसं नाही असं तरी तुम्ही सांगित धन्यवाद माताजी तुम्ही कन्क्लूड करूया हरे